हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी घेऊन आली अशीच एक रेसिपी जी आहे की सांबर। हे सांबर आपण इडलीसोबत, उडीदवडासोबत, कटवडासोबत खाऊ शकतो किंवा तुम्ही पोहेसोबतही हे सांबर खाऊ शकता। चला तर जाऊया प्रोसेसला। त्यासाठी इथे मी एक कप तूर डाळ घेतली आहे, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि पाणी। प्रथम ही डाळ आपण एका कंटेनरमध्ये काढून घेणार आहोत। ही स्वच्छ निवडलेली डाळ आहे, तुम्ही बघू शकता। आता याच्यामध्ये पाणी घालूया आणि ही डाळ स्वच्छ धुवून घेऊयात। 2 वेळा ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। पाणी काढून टाकूयात। नवीन पाणी ॲड करते। आता याच्यामध्ये ॲड करूयात हळद आणि चवीनुसार थोडंसं मीठ। आता ही आपण कुकरला लावणार आहोत आणि त्याच्या 5 शिट्ट्या घेणार आहोत। चला तर बघूया साहित्य। इथे मी शेवगा घेतलाय, बीन्स वापरले, आलं लसूण, कढीपत्ता, वांगी, बटाटा, कांदा उभे कापलाय, कोथिंबिरी, टोमॅटो। चला जाऊयात सुक्या मसाल्यांकडे। 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धनेपूड, 1/2 चमचा मेथी पूड, 1/2 चमचा हळद, हिंग, 4 मोठे चमचे तेल, चवीनुसार मीठ, लाल तिखट, 1 मोठा चमचा सांबर मसाला, गूळ आणि हा मी घेतलाय चिंचेचा कोळ। ही डाळ आपली शिजून तयार आहे। चला तर ही डाळ आता घोटून घेऊयात। नीट घोटून घ्यायची एक डाळ। अशा पद्धतीने चला गॅस चालू करते। गॅसवरती मी कढई ठेवते। ऍड करूयात तेल, 4 चमचे तेल। तेल थोडं गरम झालंय, त्याच्यामध्ये जिरा टाकून घेऊयात। जिरा फुलू द्यायचंय, जिरा थोडं फुललंय, मग त्यामध्ये ऍड करूयात कांदा। उभे काप केलेत मी त्याचे, तुम्हाला हव्या त्या आकाराचे कापून घेऊ शकता। कांदा थोडासा ब्राऊन कलरचा होऊ द्यायचंय, त्याच्यामध्ये घातलंय आलं लसूण पेस्ट, हे मी घरी बनवलेलं आहे। हिंग, ऍड करूयात टोमॅटो, थोडंसं परतून घेऊयात सॉफ्ट होईपर्यंत। नंतर ऍड करूयात बटाटा, वांगी, तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही ऍड करू शकता, जसं की दुधी भोपळा वगैरे तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता। शेवगा हा मी नीट बारीक चिरून सोलून घेतलेला आहे। नंतर कढीपत्ता, बीन्स नीट हलवून घेऊया। या भाज्या आपल्याला जास्त कुक नाही करायच्या आहेत। ७० टक्के भाज्या कुक करून घ्यायच्या आहेत आपल्याला। या बघू शकताय कलरफुल दिसतंय। ऍड करूयात मेथी पावडर, हळद, धनेपूड, जिरापूड, सांबर मसाला, लाल तिखट, नीट मिक्स करून घेऊयात। मसाल्याचं कोटिंग लागलं पाहिजे सर्व भाज्यांना आणि मसाल्याचा कच्चेपणा गेला पाहिजे। चवीनुसार मीठ, डाळीमध्ये मीठ घातलं हे लक्षात ठेवायचंय। ऍड करूयात चिंचेचा कोळ,
एखादा तास मी चिंच भिजत घालून, स्वच्छ धुवून भिजत घालून मग त्याचा कोळ बनवलाय, तो घातलाय मी. एक उकळी येऊ द्यायची आहे त्याला. चिंचेचा कोळ टाकल्यानंतर ऍड करूयात डाळ, नीट मिक्स करून घेऊयात. कन्सिस्टन्सीसाठी आपण 1 कप पाणी ॲड करतोय. तुम्हाला जर कन्सिस्टन्सी थिक असेल तर 1 कप पाणी ॲड करा, जर त्याहीपेक्षा पातळ असं हवं असेल तर आणखी पाणी ॲड करू शकता. बघू शकताय. ॲड करूयात गूळ, नीट हलवून घेऊयात. आता याला एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी येते, मस्त वास येतोय. भाज्या कुक झाल्यात की नाही पाहूयात. भाज्या कुक झाल्यात, गॅस बंद करूयात. मस्त वरून कोथिंबीर टाकून घेऊयात. रेसिपी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट मी व्हिडिओच्या शेवटी दिली आहे, तुम्ही बघू शकता. तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. आज वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत घरी राहा, सेफ राहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या.